Hello dear students, today we are going to learn and understand the question and answers of lesson number 1 sources of history from 7th standard history and civics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 4 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइजमध्ये जे क्वेश्चन्स विचारले गेले आहेत त्या क्वेश्चन्सचे आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, कम्प्लीट द नेम्स ऑफ द फॉलोइंग सोर्सेस ऑफ हिस्ट्री. आता इथे सोर्सेस ऑफ हिस्ट्रीचे नेम्स दिलेले आहेत, नावे दिलेली आहेत, पण ते इनकम्प्लीट आहेत, ते आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. सो फर्स्ट वर्डचे फर्स्ट आणि लास्ट लेटर दिलेले आहे. फर्स्ट लेटर आहे एल आणि लास्ट लेटर आहे डी. मग हा वर्ड कोणता असणार आहे? तर लिजेंड. लिजंड म्हणजे काय? तर आख्यायिका, दंतकथा, वाङ्मय, पुराणे, नाणी, बिल्ला इत्यादीवरील कोरीव शब्द किंवा वाक्य, त्याला म्हणतात लिजंड. नेक्स्ट आहे वर्ड टीपासून स्टार्ट होत आहे आणि एचला संपत आहे हा वर्ड. सो हा वर्ड आहे तारीख. नेक्स्ट स्टार्टिंग आहे बी आणि एंडिंग लेटर आहे आर. सो कोणता असणार आहे हा वर्ड? या लेसनमध्ये हा एक नवीन वर्ड आपण शिकलेलो आहोत. ओके, नाही बखर. बखर म्हणजे काय? तर खबर. मुलांनो, बखर हा शब्द खबर या शब्दावरूनच आलेला आहे. बखर हा महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे. बखरीतून तत्कालीन म्हणजे तेव्हाच्या राजकीय घडामोडी, म्हणजे त्या काळच्या राजकीय घडामोडी, भाषा व्यवहार, सांस्कृतिक जीवन, सामाजिक परिस्थिती इत्यादी गोष्टी कळायला मदत होते. मराठीतील अनेक बखरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असल्याने त्यात अनेकदा IQ माहितीवर भर दिल्याचेही आपल्याला आढळते. टेक्स्टबुकमध्ये काही बखरींचा उल्लेख केलेला आहे, त्या आहेत महिकावतीची बखर, सभासद बखर, 91 कलमी बखर, चिटणीसाची बखर, भाऊसाहेबांची बखर, खरड्याच्या लढाईची बखर. तर ह्या काही बखरी आपल्याला टेक्स्टबुकमध्ये त्यांची नावे दिलेली आहेत. जर तुम्हाला या इंटरनेटवर कधी सर्च करताना पाहायला मिळाल्या तर तुम्ही त्या पाहू शकता. चला आता नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट वर्ड आहे, स्टार्टिंग लेटर आहे पी आणि एंडिंग लेटर आहे ए. तर कोणता वर्ड असणार आहे हा? पोवाडा, राईट? सो पोवाडा. तुम्ही पोवाडे ऐकले असणार आहेत. शिवाजी महाराजांचा पोवाडा तर खूपच गाजलेला आहे. ओके, नाही शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण खाली येसन, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम, बडी बेगम म्हणजे अली अदिलशहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला मे लावंगा शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला. आठवतोय का हा पोवाडा? ओके, नाही शिवाजी महाराजांचा पोवाडा आहे. मग अशा प्रकारचे हे पोवाडे हिस्ट्रीचे सोर्सेस आहेत. नेक्स्ट वर्ड स्टार्ट होतोय लेटर आय पासून आणि एंड होतोय एन पासून. सो हा वर्ड आहे इन्स्क्रिप्शन, म्हणजेच शिलालेख. दगडावर कोरून लिहिलेले असतात त्याला म्हणतात इन्स्क्रिप्शन, शिलालेख. नेक्स्ट वर्ड स्टार्टिंग लेटर आहे एम आणि एंडिंग लेटर आहे टी. सो हा वर्ड आहे मॉन्युमेंट. मॉन्युमेंट म्हणजेच स्मारके. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे लेट्स राईट. काय विचारलेले आहे? तर व्हॉट डू मॉन्युमेंट्स इन्क्लूड. आता मॉन्युमेंट म्हणजे काय हे आपण पाहिलं, स्मारके. मग आता या क्वेश्चनमध्ये विचारलेले काय आहे? तर स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? सो आन्सर, मॉन्युमेंट्स इन्क्लूड समाधीज, ग्रेव्स, विरगळ अँड बिल्डिंग्स. आता समाधीचे एक्झाम्पल द्यायचे झाले तर रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी, तसेच कराडमधील प्रीती संगमावरील यशवंतराव चव्हाणांची समाधी. आता ग्रेव्स, ग्रेव्स म्हणजे काय? तर कबरी. ग्रेव म्हणजे कबर, जसं इथे या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहे. मुस्लिम धर्मामध्ये मृत व्यक्तीला पुरून त्यावर बांधलेल्या छोट्याशा ओट्याला कबर असे म्हणतात. उदाहरणार्थ औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबची ग्रेव आहे, कबर आहे. आणि आता नेक्स्ट आहे विरगळ. विरगळ हा शब्द मुळात कानडी भाषेतून आलेला आहे. कानडी भाषेत कल्लू म्हणजे दगड होय. वीराचा दगड, तो वीरकल्लू, त्यावरून विरगळ हा शब्द मराठीमध्ये आला. आणि आता इथे इंग्रजीतही तसाच लिहिला गेलेला आहे विरगळ.
विरगळ म्हणजे आपल्या हिस्ट्रीचा थेट साक्षीदार असलेला ठेवा आहे. एका मोठ्या दगडावरती एखाद्या वीराचे शिल्प कोरून तो उभा करणे म्हणजेच विरगळ. मुलांनो, रायगड डिस्ट्रिक्टमधील उगडी या गावी जर तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला तिथे भरपूर विरगळ पाहायला मिळतील. नेक्स्ट मॉन्युमेंट आहे बिल्डिंग्स. बिल्डिंग्समध्ये किंग राजा जिथे राहतो तो राजवाडा, त्यानंतर मंत्री निवास जिथे मंत्री राहतात, क्वीन पॅलेस आणि सामान्य लोकांची घरे यांचा समावेश होतो. या सर्वांमुळे आपल्याला त्यावेळच्या वास्तुकलेचे ज्ञान मिळते. कशाप्रकारे घरे बांधली जात, बिल्डिंग्स बांधले जात, या सगळ्याचं आपल्याला ज्ञान मिळते. सामान्य लोकांच्या घरांवरून त्यांच्या राहणीमानाबद्दल आपल्याला कळते. तर मॉन्युमेंट्समध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो, या क्वेश्चनचे काय आन्सर येणार आहे? मॉन्युमेंट्स इन्क्लूड समाधीज, ग्रेव्स, विरगळ अँड बिल्डिंग्स. आता हे जे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं ते तुमच्या माहितीसाठी दिलं की समाधीज म्हणजे काय, ग्रेव्स म्हणजे काय, विरगळ म्हणजे काय, बिल्डिंग्स म्हणजे काय. या क्वेश्चनचे आन्सर इतकेच येणार आहे, मॉन्युमेंट्स इन्क्लूड्स समाधीज, ग्रेव्स, विरगळ अँड बिल्डिंग्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, व्हॉट इज तारीख, तारीख म्हणजे काय. अ तारीख और तवारीख इज अ सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स, घटना कालक्रम. ज्या घटना त्यावेळी घडल्या त्या घटना कोणकोणत्या काळात घडल्या त्या सिक्वेन्सनुसार मांडणे त्याला तारीख असे म्हणतात. सो व्हॉट इज अ तारीख, अ तारीख और तवारीख इज अ सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स, इव्हेंट्सला क्रोनोलॉजिकल ऑर्डरनुसार मांडणे, ओके, म्हणजे तारीख. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट क्वालिटीज ऑफ द ऑथर आर इम्पॉर्टंट इन द रायटिंग ऑफ हिस्ट्री. ऑथर म्हणजे लेखक, क्वालिटीज म्हणजे गुण अथवा पैलू. इतिहास लेखनात लेखकाचे कोणते पैलू अथवा गुण महत्त्वाचे असतात, म्हणजेच एखादा ऑथर आहे, लेखक, रायटर, तो हिस्ट्री लिहित आहे, मग हिस्ट्री लिहितेवेळी त्याच्यामध्ये कोणते गुण, क्वालिटीज असले पाहिजेत. सो या क्वेश्चनचे आन्सर टेक्स्टबुकमध्ये लेसनच्या सगळ्यात शेवटी दिलेले आहे. ऑथर्स इम्पार्शॅलिटी अँड न्यूट्रॅलिटी आर इम्पॉर्टंट इन द रायटिंग ऑफ हिस्ट्री. इम्पार्शॅलिटी म्हणजे पार्शॅलिटी करायची नाही, सगळ्यांना सारखं. सो म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादा रायटर, ऑथर राईट करायला बसला आहे एखाद्या व्यक्तीबद्दल, तर तो व्यक्ती त्याला आवडत नाही, मग फक्त त्याच्यातले वाईट गुणच राईट करायचे का? तर नाही. त्या व्यक्तीचा पूर्ण सर्वांगीण अभ्यास करायचा, त्याचे चांगले वाईट हे सगळे गुण त्याने राईट केले पाहिजेत. सो पार्शालिटी करायची नाही. सो ऑथर्स इम्पार्शालिटी म्हणजेच निपक्षपातीपणा आणि न्यूट्रॅलिटी म्हणजे तटस्थपणा, हे दोन गुण रायटरमध्ये, ऑथरमध्ये हिस्ट्री लिहितेवेळी असले पाहिजेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, क्वेश्चन नंबर 3, फाइंड द ऑड मॅन आउट. आता ऑड मॅन आउट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मटेरियल सोर्सेस, रिटन सोर्सेस, अनरिटन सोर्सेस, ओरल सोर्सेस. सोर्सेस ऑफ हिस्ट्री इथे दिलेले आहेत. मग कोणकोणते आहेत सोर्सेस ऑफ हिस्ट्री? तर मटेरियल सोर्सेस, रिटन सोर्सेस आणि ओरल सोर्सेस. हे अनरिटन सोर्सेस काय आहे? अनरिटन सोर्सेस असतात का? तर नाही. सो अनरिटन सोर्सेस येणार ऑड मॅन आउट. नेक्स्ट, मॉन्युमेंट्स, कॉइन्स, केव, स्कल्पचर, स्टोरीज, यामध्ये काय येणार? तर स्टोरीज. आता इथे केव स्कल्पचर्स म्हणजे काय? तर लेणी. ओके, सो इथे ऑड मॅन आउट येणार स्टोरीज. भोजपत्रस, टेम्पल्स, ट्रिटेसेस, पेंटिंग्स. भोर्जपत्र म्हणजे भोर्ज नावाच्या वृक्षाच्या लीफवर लिहिले जाते, त्याला भोर्जपत्रस असं म्हणतात. आणि ट्रिटायसिस म्हणजे ग्रंथ. सो इथे ऑड मॅन आउट येणार टेम्पल्स. ओवीज, तारीख्स, फोकटेल्स आणि मिथ्स. मिथ्स म्हणजे मिथके. सो इथे ऑड मॅन आउट येणार तारीख्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, क्वेश्चन नंबर 4, एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट्स. मटेरियल सोर्सेस. सो आता इथे आपल्याला संकल्पना स्पष्ट करायची आहे, मटेरियल सोर्सेस म्हणजे काय. आन्सर, मटेरियल सोर्सेस आर द आर्टिफॅक्ट्स अँड स्ट्रक्चर्स. आर्टिफॅक्ट्स म्हणजे कलाकृती, स्ट्रक्चर्स म्हणजे संरचना. मटेरियल सोर्सेस म्हणजेच कलाकृती आणि संरचना.
फोर्स हॅव अन इम्पॉर्टंट प्लेस अमंग द मटेरियल सोर्सेस. जे सगळे मटेरियल सोर्सेस आहेत त्यामध्ये फोर्ट्स म्हणजे किल्ले दुर्ग यांना महत्त्वाचे स्थान आहे. मॉन्युमेंट्स म्हणजे स्मारके, मॉन्युमेंट्स अँड बिल्डिंग्स प्रोव्हाइड इन्साइट अबाउट द पिरियड. तो जो कालखंड होता त्या कालखंडाबद्दल आपल्याला अधिक ज्ञान कशामुळे मिळते, त्या कालखंडाबद्दल बरीचशी माहिती आपल्याला कशामुळे प्राप्त होते, तर त्या काळचे मॉन्युमेंट्स स्मारके आणि बिल्डिंग्स त्यामुळे आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो. द कॉइन्स मेड बाय डिफरंट रुलर्स आर ऑल्सो अन इम्पॉर्टंट मटेरियल सोर्सेस. रुलर्स म्हणजे शासक, त्यावेळी जे शासक होऊन गेले, जे रुलर्स होऊन गेले, त्यांनी जे कॉइन्स घडवले त्या कॉइन्समुळे सुद्धा आपल्याला त्या कालखंडाचा बराचसा बोध होतो. मग मटेरियल सोर्सेसमध्ये जे कॉइन्स आहेत वेगवेगळ्या शासकांनी बनवलेले, ते कॉइन्ससुद्धा महत्त्वाचा सोर्स आहे, मटेरियल सोर्स आहे. चैत्यस, विहारास, टेम्पल्स, चर्चेस, मॉस्क्यूज, आगारीज, दरगास, मकबराज, गुरुद्वारास, मॉन्युमेंट्स, स्कल्पचर्स, वेल्स, मिनारेट्स, विलेज बाउंड्रीज अँड गेट्स, वेपन्स, युटेन्सिल्स, ऑर्नमेंट्स, क्लोथ्स, डेकोरेटिव्ह आर्टिकल्स, टॉईज, इम्प्लिमेंट्स, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आर ऑल्सो मटेरियल सोर्सेस ऑफ हिस्ट्री. हे सगळे मटेरियल सोर्सेस आहेत हिस्ट्रीचे. कोणकोणते? तर हे चैत्यास, विहारास, टेम्पल्स, चर्चेस, मॉस्क्यूज एक्सेट्रा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, रिटर्न सोर्सेस. आता रिटर्न सोर्सेस कोणकोणते आहेत? मटेरियल सोर्सेस तर आपण पाहिले, रिटर्न सोर्सेस म्हणजे जे लिखित स्वरूपाचे आहेत. माणसाला लिहिण्याची कला अवगत झाल्यावर त्याने आपले अनुभव, सभोवताली घडणाऱ्या घटना लिहून ठेवायला सुरुवात केली. या लेखनावरून आपल्याला त्या काळातले लोक कसे जीवन जगत होते, त्यांचे आचार विचार कसे होते, ते कसे त्यांचे सण समारंभ सेलिब्रेट करत, खाण्यापिण्याचे पदार्थ, या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती मिळते. या सर्व साहित्याला रिटर्न सोर्सेस ऑफ हिस्ट्री असे म्हणतात. सो आन्सर पाहूयात की रिटर्न सोर्सेस ऑफ हिस्ट्री म्हणजे काय, कशावर हे सगळं लिहिलं जात. सो आन्सर, वी लर्न अबाउट सिग्निफिकंट हिस्टॉरिकल इव्हेंट्स इन द मेडिवल पिरियड फ्रॉम सोर्सेस लाईक द रायटिंग स्टाईल्स ऑफ स्क्रिप्ट्स लाईक देवनागरी, अरेबिक, पर्शियन, मोडी एक्सेट्रा, ॲज ऑल्सो फ्रॉम द व्हरायटीज ऑफ डिफरंट लँग्वेजेस, भुर्जपत्रस, रिलिजियस मॅन्युस्क्रिप्ट्स, ट्रिटेसेस, एडिक्ट्स, डिक्रीज, बायोग्राफीज, पेंटिंग्स एक्सेट्रा. त्या काळातील देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी या सगळ्या लिपी होत. या लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, त्यानंतर भुर्जपत्रे. भुर्जपत्र म्हणजे काय? तर भुर्ज नावाचं झाड आहे, त्याच्या खोडावर, पानांवर लिहिलं जात, त्याला भुर्जपत्र असं म्हणत. तर मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखिते, हाताने लिहिलेले, आणि रिलिजियस म्हणजे धार्मिक, धार्मिक हस्तलिखिते. त्यानंतर ट्रिटायसेस म्हणजे ग्रंथ, ॲडिक्ट्स, डिक्रीसेस म्हणजे फरमाने, राजाने सोडलेली फरमाने, बायोग्राफीज म्हणजे चरित्र, पेंटिंग्स म्हणजे चित्रे. यांच्यावरून आपल्याला त्या काळातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. वी कॅन गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट द फूड आयटम्स, अटायर, कन्व्हेन्शन्स अँड रूल्स ऑफ conduct of the people, festivals and about people's life etc. from these sources. Sources of these type are called written sources of history. खाण्यापिण्याचे पदार्थ, त्या काळच्या लोकांचे जीवन, वेशभूषा, आचार विचार, सण समारंभ यांची माहितीसुद्धा आपल्याला रिटर्न सोर्सेसमधूनच मिळते. तर या सगळ्या रिटर्न सोर्सेसला, या सगळ्या साहित्याला रिटर्न सोर्सेस ऑफ हिस्ट्री असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे ओरल सोर्सेस. ओरल सोर्सेस म्हणजे काय? जसं की आपल्याला ओरल यावरूनच कळत आहे, मौखिक, तोंडाने सांगितलेले. ओरल सोर्सेस मीन्स द फोक लिटरेचर ट्रेडिशनली पास्ड ऑन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. आपल्याला आजी, आपली आजी गोष्टी सांगते, आपले आईवडील आपल्याला गोष्टी सांगतात. म्हणजे हे ज्या ह्या ज्या गोष्टी आहेत पूर्वपरंपरेने चालत आलेल्या, जनरेशन टू जनरेशन पास होतात. ओवीज, ओवाडास, फोक सॉन्ग्स, फोक टेल्स, लिजेंड्स, मिथ्स, गाथा, श्लोकास, अभंगास, प्रोवर्ब्स आर कॉल्ड ओरल सोर्सेस ऑफ हिस्ट्री. सम ऑफ द ओरल सोर्सेस हॅव बीन रिटन डाऊन आफ्टर रिसर्च. काही जे ओरल सोर्सेस आहेत ते अभ्यास केल्यानंतर लिहिण्यात आले, लिखित स्वरूपात त्याचं रूपांतर करण्यात आलं. This conversion work is
going on continuously and new information that come to light is added. Next question ahe, question number 5, is it necessary to evaluate sources of history? Give your opinion. आता इथे या क्वेश्चनमध्ये काय विचारलेले आहे की ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का, तुमचं काय मत आहे? Answer, in my opinion it is necessary to evaluate the sources of history. The reasons thereof are as follows. There are genuine sources as well as fake sources. हे पहा, काही genuine sources असतात, काही बनावट असतात. Their authenticity can be determined with the help of internal standards. त्यांची विश्वसनीयता ही पडताळून पाहावी लागते. It is necessary to determine the integrity, impartiality and neutrality of the authors by knowing their personal interest, the period during which they lived and political pressures on them. लेखकांचा खरेखोटेपणा, त्यांचे म्हणजे जे लेखक हिस्ट्री लिहितात त्यांचा खरेखोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव, पॉलिटिकल प्रेशर यांचाही अभ्यास करावा लागतो. Some authors rely upon hearsay and some give eyewitnesses account. Hearsay may be an exaggerated account. The writer may use metaphors and other literary devices which may be misleading. आता काही authors आहेत ते कसं राईट केलेलं असतं तर फक्त ऐकलेलं असतं, ऐकीव असतं, आणि जे ऐकलेलं असतं ते एक्झॉगरेटेड असू शकतं, म्हणजे वाढवून चढवून सांगितलेलं असेल आणि ते रायटरने ऐकलेलं असेल. सो या सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास करावा लागतो, पडताळणी करावी लागते, जी काही माहिती मिळालेली आहे, जी काही इन्फॉर्मेशन मिळालेली आहे त्याचं. ती जी इन्फॉर्मेशन आहे ती मिसलिडिंगसुद्धा करू शकते. इन्फॉर्मेशन मे बी वन साइडेड, किंवा जी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे ती एकांगी असू शकते, ओके नाही, एकाच बाजूने त्याचा विचार करून मग सांगितलेली असू शकते, कॉन्ट्रडक्टरी ऑर एक्झॉगरेटेड. इट नीड्स टू बी सीन इन प्रॉपर प्रस्पेक्टिव अँड क्रिटिकली इव्हॅल्युएटेड. मग ही जी माहिती आहे ती व्यवस्थित अभ्यासपूर्वक असायला हवी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. राईट वाय रिझन्स इन युअर वर्ड्स. अ स्टोन रॉक इन्स्क्रिप्शन इज कन्सिडर्ड टू बी अन ऑथेंटिक सोर्स ऑफ हिस्ट्री. ऑथेंटिक म्हणजे विश्वसनीय. इन्स्क्रिप्शन हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. काय आन्सर असणार याचे? हे पहा, स्टोन्स आणि वॉल्सवर कोरून लिहिलं जात त्याला इन्स्क्रिप्शन असं म्हटलं जातं. मराठीमध्ये इन्स्क्रिप्शनला म्हणतात शिलालेख. त्यावेळच्या राजांनी दिलेल्या ऑर्डर्स, देणग्या, तसेच धर्मगुरूंच्या धर्माज्ञा या स्टोन्सवर, दगडावर कोरलेल्या असतात. हे इन्स्क्रिप्शन कोरलेले असल्यामुळे त्यातील जो मजकूर आहे तो कोणालाही बदलता येत नव्हता. त्यामुळे हे जे इन्स्क्रिप्शन आहे ते हिस्ट्रीमध्ये खूप ऑथेंटिक मानले जातात. सो आन्सर पाहूयात या क्वेश्चनचे. अ स्टोन इन्स्क्रिप्शन इज कन्सिडर्ड टू बी अन ऑथेंटिक सोर्स ऑफ हिस्ट्री बिकॉज अन इन्स्क्रिप्शन इज अ कार्विंग ऑन अ स्टोन ऑर अ वॉल. A stone inscription gives details about language, scripts and social life of that period. हे जे स्टोन इन्स्क्रिप्शन होते त्याच्यामुळे आपल्याला कशाची माहिती मिळते तर त्या काळची भाषा, स्क्रिप्ट, लिपी आणि त्या काळचं जीवन, सामाजिक जीवन. द इन्स्क्रिप्शन्स फाउंड इन द बृहदेश्वर टेम्पल इन तंजावर, दॅट ऑफ चालुक्य, राष्ट्रकुटा, चोला अँड यादव किंग्स आर ऑथेंटिक सोर्स ऑफ हिस्ट्री. चालुक्य, राष्ट्रकूट, चोल आणि यादव राजांचे तंजावर येथील बृहदेश्वर मंदिरात सापडलेले शिलालेख हे इतिहासाचे अस्सल स्रोत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ओरल सोर्सेस रिव्हील्स व्हेरियस अस्पेक्ट्स ऑफ people's lives.
ओरल सोर्सेस कोणते कोणते आहेत? ओवीज, पोवाडास, फोक सॉंग्स, फोक टेल्स, लीजेंड्स, मिथ्स, गाथाज, श्लोकाज, अभंगास, प्रोवर्ब्स, हे सगळे काय आहेत? ओरल सोर्सेस आहेत. मग क्वेश्चनमध्ये काय विचारलेले आहे की ओरल सोर्सेस लोकांच्या जीवनातील विविध पैलू प्रकट करतात. मग याचे काय आन्सर येणार? ओरल सोर्सेस रिव्हील व्हेरियस अस्पेक्ट्स ऑफ पीपल्स लाईफ बिकॉज फोक लिटरेचर इज मोस्टली पास्ड ऑन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. हे जे फोक लिटरेचर आहे ते पास ऑन होत राहते, पिढ्यानपिढ्या सांगितले जाते, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला सांगितले जाते, मग दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीला सांगितले जाते. ओके ने, इट नरेट्स देअर लाईफ, बिलीव्ह्स अँड इकॉनॉमिक कंडिशन्स. ओवीज अँड अभंगाज रिव्हील देअर रिलीजियस बिलीव्ह्स. फोक टेल्स आर अबाउट द मायथोलॉजिकल हिरोज होम द कॉमन पीपल ॲडमायर. हे जे ओरल सोर्सेस आहेत त्यामुळे आपल्याला त्या काळच्या लोकांच्या जीवनाबद्दल आपल्याला कळते. कसे काय कळते? तर ओरल सोर्सेस म्हणजे काय? तर ओवी, पोवाडा, फोक सॉंग्स, फोक टेल्स, हो की नाही, आपण पाहिलं. तर मग हे जे फोक लिटरेचर आहे त्यामध्ये काय असते? जनरली त्या काळच्या लोकांचे जीवन, त्यांच्या श्रद्धा, त्यांची आर्थिक परिस्थिती याबद्दलची माहिती असते. आणि मग हे जे फोक लिटरेचर आहे ते गोष्टींच्या माध्यमातून, गाण्यांच्या माध्यमातून, पोवाड्यांच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पास ऑन होत राहते. तर ओवी आणि अभंगांमध्ये काय असते? तर धार्मिक त्यांच्या ज्या श्रद्धा आहेत त्याबद्दल माहिती असते. त्यानंतर फोक टेल्स, फोक टेल्स कशाबद्दल असतात? तर त्यावेळी त्या काळचे जे हिरोज होते त्यांच्याबद्दल माहिती असते. सो आपण इथे म्हणू शकतो की जे ओरल सोर्सेस आहेत ते ओरल सोर्सेस त्या काळच्या लोकांच्या जीवनाचे विविध पैलू आपल्यासमोर ठेवत असतात.